की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभु आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा। जय बाबा। हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। सगळ्यांना जय बाबा। आज हे अमरावतीतून चाललंय एक मिनिट थोडं सिटिंग। बाबांचा फोटो मी अलीकडे येता। जय बाबा। नंतर कदाचित अच्छा मी असं करेल आज एकदा जय बाबा करून घ्याल। शितोळे ताई जय बाबा कर। जय बाबा। जय बाबा। जय मेहर बाबा। जय बाबा। जय बाबा। हे ना हे ऑनलाईनच आहे ओके आणि हे रेकॉर्डिंगच आहे असं। हा वेगवेगळं वेगवेगळं आहेत। तुम्ही इथपर्यंत आलात तर दिसाल। अच्छा मी हे सांगत होते आता मी अमरावतीतून करते आजचं आणि 6 पर्यंत करून मग मी मीटिंग केतकीच्या हवाली करेल। केतकी चालेल ना? तुला आज काही प्रॉब्लेम नाहीये ना? हा नाहीतर मग श्वेतांबरीला किंवा कुणाला को होस्ट करशील किंवा तरीही करशील ऍडिशनली, कारण कुणीतरी एक जण स्क्रीन शेअर कराल। मागच्या वेळेसचा जो चार्ट होता आपला हा वाला दुसरा वाला हा जो चार्ट होता ना सेकंड नंबरचा चार्ट। हा नाही ना बरं मग आताच नको करू चालेल। आणि श्वेतांबरीला निरोप द्यायचा राहिला माझ्याकडनं बर। आणि मग मी 6 मीटिंग लेफ्ट केल्यावर की तू बघ कुणाला काही चर्चा करायची का वगैरे नसेल तर कुणाला प्रार्थना कुणाला आरती देऊन कन्क्लूड करशील। हॅलो हॅलो केतकी। हा चालेल ना। हा सिग्नल वीक नाहीये ना आता? आता आला। हो हो ओके फाईन सुरू करूया। हो 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 बरं। गेल्या वेळी आपण कुठे थांबलो? चालेल गेल्या वेळी आपण कुठे थांबलोय कुणाला आठवतंय? जय बाबा। आपण गॉड स्पीक्स मराठीतलं ईश्वर वचन वाचतोय आणि आपण भूमिका ह्या महत्वाच्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। श्वेतांबरी किंवा मेहरा जॉईन झाल्यानंतर केतकी आपल्याला तो चार्ट शेअर करू शकेल आणि मग चार्ट प्रमाणे तुम्ही बघू शकाल। दरम्यान आपण वाचू आणि पुढे जाऊ। जय बाबा। सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा। पहिली आणि दुसरी भूमिका आपण बघत होतो आणि पहिल्या आणि दुसऱ्या भूमिकेत 2 पॅरेग्राफ आपले झाले होते। तिथे पुरवणी क्रमांक 300 आपली वाचायची राहिली होती। पुरवणी क्रमांक 3 जी की 300 नंबर पेजवर आहे। पुरवणी क्रमांक 3 जी पहिल्या भूमिकेबद्दल आणि जास्त स्पष्टीकरण देते तर ती पुरवणी वाचून मग आपण पुस्तकातनं वाचूया। पहिली भूमिका हाफिज स्पष्टपणे पहिली भूमिका संदर्भित करतात व जेव्हा ते म्हणतात कस नदानिस्त की मंजिल गाहे मकसूद कुजा अस्त ई कदर अस्त की बागे जरासी मी आयत। हे माहीत नाही
की दिव्य प्रियतमाचे खरे निवास स्थान कोठे आहे। किती सुंदर, देव कोठे राहतो माहित नाही, दिव्य प्रियतमाचे खरे निवास स्थान कुठे आहे ते माहित नाही। केवळ एवढे स्पष्ट की मी घंटांचा नाद ऐकतो, कारण बाबा आणि इंटू ब्रॅकेट दिलाय प्रवास करणाऱ्या काफिल्यावरून। हे बाबांनी इथे का कुठल्या संदर्भात सांगितलं, तर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिकेमध्ये चमत्कारांकडे त्याचं लक्ष लागायला लागतं आणि तिथे त्याला नाद ऐकू येतात, आवाज ऐकू येतात, सुंदर दृश्य देतात दिसतात, गंध ऐकू येतो। अशा पद्धतीने पहिल्या भूमिकेमध्ये आनंद आणि त्याचबरोबर शक्ती ह्या गोष्टींचं त्याला पहिल्या भूमिकेमध्ये फक्त आनंद मिळतो आणि हा जो असा एक सुंदर स्वर्गीय नाद आहे, आवाज आहे, त्यावरनं तो त्याला नाद म्हटलंय। तेव्हा इथे त्याला त्याने घंट्यांचा नाद असं वर्णन हाफिजने त्याचं केलंय। जय बाबा। नाद व भूमिका या विषयावर मेहर बाबा म्हणतात, तथापि हे माहीत करून घ्या की नाद सर्व सातही भूमिकांवर अस्तित्वात आहे। बाबांना हे म्हणायचं की जे आवाज ऐकू येतात, सुंदर आवाज येतात, कधी नुसता एक तारीचा आवाज येतो, सतार सारखा आवाज येतो, किंवा असा एक ब्रह्मनाद म्हणा, एक तुम्हालाही ह्या अनुभव आला असेल, समाधीचं विशेषता दर्शन करून गेलं कि किती गोंगाट असो, शांतता असो, एक ओंकार सारखा एक नाद आपल्या कानात घुमत राहतो, कधी काही दिवस घुमतो, कधी काही महिने घुमत राहतो। तर बाबा म्हणतात केवळ पहिल्या भूमिकेवरच असे आवाज ऐकू येत नाही, तर सर्व सातही भूमिकांवर असे आवाज ऐकू येतात, ते नाद अस्तित्वात आहे। फरक फक्त त्यांच्या संवेदनाच्या, अत्यानंदाच्या व परमानंदाच्या अभिव्यक्तीत आहे। पहिल्या भूमिकेपेक्षा जशा भूमिका वाढत जातील, चढत जातील, तसा तसा तो आनंद अधिक जास्त होईल, तसा तसा तो नाद वेगवेगळ्या प्रकारचा अधिक स्वर्गीय नाद, ज्याला म्हणतो की असं संगीत जे आहे आपण त्याला स्वर्गीय संगीत म्हणतो, जे या भूतलावर उपलब्ध नसतं, तर जसा जसा संवेदना जसा असेल, अधिक आनंद झाला, परमानंद झाला, अशा प्रकारे त्याची अभिव्यक्ती जशी असेल त्याप्रमाणे त्या आवाजामध्ये किंवा नाद शब्द जास्त परफेक्ट आहे त्याला, त्यात फरक होतो। पण नाद सातही भूमिकांवर आहे। उच्चतर भूमिकांचे नाद, दृश्य व गंध यांचे साम्य कितीही कल्पना केली तरी आपल्या सुपरिचित भौतिक भूमिकेशी दाखवणे शक्य नाही। हे अत्यंत महत्वाचं आहे। तुमच्या बरोबर ते आपल्या घरी शिवपुरी आले होते, बरोबर, तर त्यांनी सांगितलं होतं त्यांना सतत आवाज येतो। आवाज आल्यानंतर कसा आवाज येतो असं जर त्यांना विचारलं तर त्यांना त्याचं स्पष्टीकरण करता येत नाही। आणि त्याचं कारण इथे बाबांनी दिलंय की हे जे नाद आहेत, हा जो गंध आहे, सुरेखाताई डोंगरे आहेत का जॉईन झालेल्या? नाही, ठीक आहे। तर हा जो गंध आहे, जपाच्या वेळेस लोकांना हा अनुभव आला, 2 वाजता 3 वाजताचा जप केलेल्यांना फ्रॉम नो हेअर अचानक इतका सुंदर सुगंध, गुलाब वगैरेचा आल्हाददायक, रात्री 3 वाजता कुठून येणार, आला झुळकीसारखा आणि गायब झाला, आला आला कळेपर्यंत। तर पण हे जे असे दृश्य आहेत किंवा हे जे असे गंध किंवा वास ज्याला म्हणता येईल ते येतात, किंवा हे जे नाद आहेत त्याची तुलना ह्या भूलोकावरच्या इतर, जय बाबा, हा केतकी आवाज येत नाहीये, पहिले तुमचा मोबाईल द्या, तर तुमचा स्ट्रॉंग असेल जर, तर ठीक आहे, मी दुसऱ्या मोबाईल वरन जॉईन करते, इज दॅट ओके? हॅलो, जय बाबा। इथे रेंज मला तर बरोबर दिसतीये, हा तर मग मी पंखा बंद करू का? पण सगळ्यांना उकडेल मग पंखा बंद केव्हा करू नाही आहे ना, बरं मग मी हलत नाहीये, मग दुसरं आणि काय करू, मी प्रयत्न करते, अजून 5 मिनिटं बघूया, नाही तर मग पालव्यांच्या मोबाईल वरनं बघूया जमतंय का, नाही तर ताईंच्या मोबाईल वरनं करते, शितोळे ताईंच्या।
कोणाची रेंज चांगली आहे त्याचा मोबाईल द्या मग मला. तुम्हाला अच्छा है तो राखी है यहाँ पर सबको, सब लोग सबको एक बार जय बाबा करो. ऑनलाइन वालों को आप लोग वहीं से जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा, हे विठ्ठल काजे आगे कारे हे सगळे. अच्छा तुम्ही आणला का? मी हा आत घेऊन जा बंद करण्याऐवजी. माझा तिथे म्यूट करा, हा चालू करते. इयरफोन न लावता आवाज येतोय व्यवस्थित आता? ओके, आत घेऊन जा पलवे, नाही तर त्या आवाजाने इथे डिस्टर्ब होईल. ओके, जय बाबा, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. हे सगळे बघा, इकडे ऑनलाईन जॉईन झालेले लोक आहेत आणि इकडे रेकॉर्डिंग चालू आहे, त्यामुळे आता आपण काही आवाज केला तर ह्याच्यामध्ये आवाज येईल म्हणून. जर काय प्रॉब्लेम असेल तर सांग. हा केतकी, बाबांचा फोटो तुमच्या मागचा दिसत नाहीये. जय बाबा. ओके, आता क्लियर? ओके, सो लेट्स स्टार्ट. जय बाबा. तर हे जे भूमिकांमध्ये अनुभव येतात, चमत्कार म्हणा, आनंद म्हणा, त्याच्यामध्ये जे नाद, दृश्य आणि गंध येतात, त्यांची तुलना जे भौतिक जगामधले आवाज, वास, सुगंध आणि दृश्य आहेत त्यातल्या कशाशीही करणं शक्य नाही, त्यांच्या तुलनेत त्यांना समजून घेणं शक्य नाही असं बाबांनी सांगितलंय. आपली ऐकण्याची, पाहण्याची व वास घेण्याची भौतिक इंद्रिये उच्चतर भूमिकांचा अनुभव व आनंद घेण्याच्या दृष्टीने अगदी कुचकामी आहेत. आपण वास घेतो, आपण ऐकतो कानांनी, बघतो डोळ्यांनी, ही जी स्थूल इंद्रिय आहेत, भौतिक इंद्रिय आहेत, ती मर्यादित आहे. आणि हे जे पारलौकिक दृश्य आहे, गंध आहे, वास आहे, ते अनुभवण्यासाठी ही इंद्रिये कुचकामी आहेत, बाबा सांगतात ती मर्यादित आहे. आणि ह्याचंच पुढे एक आपण मागे उदाहरण बघितलं होतं की आता आपण जे सुख किंवा दुःख अनुभवतो या देहामध्ये, देह टाकल्यानंतर ॲस्ट्रल वर्ल्ड मध्ये तेच सुख किंवा दुःख कैक पटीने अधिक अनुभवायला मिळतं. सुख असेल तर 10 पट अधिक, दुःख असेल तर 10 पट अधिक. आणि असं का होतं? कारण तिथे देहाची मर्यादा नाही, देह आत्म्याने टाकलेला असतो. आणि अशा देहविरहित अवस्थेत जेव्हा आत्मा ते अनुभवतो, तेव्हा ते अधिक कैक पटीने जास्त अनुभवायला मिळतं. त्याचं कारण तिथे स्थूल देह नसतो आणि मर्यादा ही स्थूल देहाने घातलेली असते, हे तुम्हाला आठवत असेल आपण मागे बघितलेलं. तर इथे बाबांनी तेच सांगितलेलं आहे की जे आपली स्थूल इंद्रिय आहेत त्याची मर्यादा आहे, आणि त्यामुळे हे जे अमर्यादित असा त्याचा काही अंश अनुभवायला मिळतो, त्यासाठी ही इंद्रिय कुचकामी आहेत. त्या ठिकाणी वेगळीच दृष्टी आहे की जी पाहतो, वेगळेच श्रवणेंद्रिय आहे की जे ऐकतो, व एक वेगळेच घ्राणेंद्रिय आहे की जे वास घेते. तिथे वास घेणार घ्राणेंद्रिय म्हणजेच नाक, पण तिथे नाक नाहीये, ते वेगळं आहे. तुम्हाला हे अगोदरच माहीत आहे की मनुष्याला आंतर इंद्रिय आहे, दोन डोळ्यांशिवाय तिसरा डोळा जसा आहे पण तो अंतर आहे. तसच बाबांनी इथं हे स्पष्ट केलं की नाक, कान, इथे ह्या बाह्य दिसणाऱ्यांशिवाय ही आंतर इंद्रिय आहेत, जी बाह्य इंद्रियांचे समस्वरूप काउंटर पार्ट आहेत. व मनुष्य पहिल्या इंद्रियांनी उच्चतर भूमिकांचा अनुभव घेतो, अधिकाधिक उच्चतर भूमिकांचा अनुभव या इंद्रियांनी मनुष्य घेतो. आणि ही आंतर इंद्रिय काउंटर पार्ट सुद्धा आहेत,
जसं दोन डोळ्यांचा हा आपला तिसरा डोळा आपल्याला माहिती आहे, तसंच नाक आणि कानाचं सुद्धा अंतर इंद्रिय आहे आणि त्यांनी आपण त्याचा अनुभव घेतो हे महत्वाचं इथे आहे. म्हणून त्याची तुलना ह्या डोळ्यांनी आणि नाकाने किंवा कानाने जे आपण आवाज ऐकतो त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. उच्चतर भूमिकांच्या इथे एक फुटनोट आहे ती वाचून मग पुढे जाऊया. इथे नाद आणि भूमिका या विषयावर बाबांनी हे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे इंटरेस्टिंग आहे, वेगळं आहे. याच्याबद्दल जर कुणाला अजून जाणून घ्यायचं असेल तर क्वेश्चन्स बाबा आन्सर्स, बाबांचे क्वेश्चन आन्सरचं हिरव्या रंगाचं एक छोटंसं पुस्तक आहे, तुम्ही सगळ्यांनी ते बघितलेलं असेल. त्याच्यामध्ये मेहर बाबा जर्नल ग्रंथ 2 क्रमांक 3 जानेवारी 1939 पान नंबर 83 ते 84 वर ह्याच्यामध्ये अधिक विस्तृत प्रमाणात तुम्हाला हे वाचायला मिळेल. आता मी अमरावतीत असल्यामुळे आपण आज तरी त्या पुस्तकातून हे पुढचं वाचू शकत नाही, पाहिजे तर घरी गेल्यावर ठाण्याला गेल्यावर पुढच्या वेळी मला आठवण करून दिली कुणी तर मग आपण हे पुढे ह्याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन त्याच्यातून बघूया. पुढे उच्चतर भूमिकांच्या वादाचे साम्य भौतिक भूमिकेच्या नादाशी, जो कंपनाच्या तीव्रतेच्या व वारंवारितेच्या संदर्भात काहीसा वेगळा आहे, करण्याची चूक टाळा. म्हणजे तुला आवाज येतात, मला काय छान छान आवाज येतात असं तो सांगतो. मग तो कसा असतो बाबा आवाज म्हणून समजून घ्यायचा समोरचा प्रयत्न करतो तर ते करण्याचं तुम्ही टाळा, कारण त्याच्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणून हे करणं टाळा असं बाबा सांगतात. खात्रीपूर्वक हे माहीत करून घ्या की पहिल्या 3 भूमिकांमध्ये ज्याला आपण नाद म्हणतो तो प्रत्यक्षात आहे, तो नाद आहे ज्याला ब्रह्मनाद म्हटलेला आहे. तुम्हाला गरम नाही ना होत कुणाला, डिस्टर्बन्स होत होता मला आणि वाटलं तर खिडकी बिडकी उघडून तुम्हाला नाही. या नादाचे रूप सौंदर्य, या नादाचे रूप सौंदर्य संगीत व परमानंद अवर्णनीय आहे. तो जो नाद सुंदर असा नाद त्यांना ऐकायला येतो कानामध्ये, तो कधी सतत असतो कधी ओकेशनल असतो. जशा तो उच्च भूमिकांवर जाईल तसा तो नाद अजून वाढत जातो आणि हा नाद 7 भूमिकांवर ऐकायला येतो, केवळ पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नाही असं बाबांनी सांगितलंय. तर हा नाद जो आहे तो अवर्णनीय असतो, इतर कुठल्याही तुम्ही सतार घ्या, मेंडोलिन घ्या, इतर काही घ्या, त्याच्याशी तुलना त्याची करता येत नाही. नाद किंवा स्वर्गीय संगीत पहिल्या भूमिकेच्या संदर्भात वेगळ्याच रूपाने आहे, ज्याला हाफिज बाग ई जर्सी घंट्यांचा निनाद म्हणतो. पहिल्या भूमिकेवरचा नाद जो आहे त्याला हाफिजनं म्हटलंय की घंट्यांच्या निनादासारखा तो नाद असतो. वर उल्लेखिल्यानुसार जरी सर्व 7 भूमिकांवर नाद असला तरी गंध हा दुसऱ्या व तिसऱ्या भूमिकांचे वैशिष्ट्य आहे व दृश्य हे 5व्या व 6व्या भूमिकेचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे कोणत्या भूमिकेवर काय त्याला प्राप्त होतं, अतिंद्रिय ज्याला आपण म्हणतो, तर पहिल्या भूमिकेवर पहिल्या ते 7व्या सगळ्या भूमिकांवर नाद आहे, परंतु गंध आहे अचानक छान सुवास येतो, तो गंध केवळ दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिकांवरच येतो, इतर भूमिकांवर गंध येत नाही, इवन हायर भूमिकांवर पण येत नाही असा याचा अर्थ आहे. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिकांवरच वास येतो, गंध येतो, सुवास येतो आणि दृश्य अचानक अगदी सूक्ष्म रूपात समजा बाबांनी दर्शन दिलं तर ते झालं दृश्य, कधी विराट रूपात दर्शन दिलं तर ते झालं दृश्य. जसं आपण सकाळी बघितलं की कृष्ण स्वरूपात बाबांनी दर्शन दिलं हे झालं दृश्य. तर हे जे किंवा जय बाबा किंवा काहीही नाही आणि अचानक सुंदर स्वर्गीय, आता त्याचं एक उदाहरण माझ्याकडे आहे, आय डोंट नो वेदर आय शुड टेल इट ऑनलाईन, पण मी ते सांगते. सकाळी आम्ही आपण मीटिंगमध्ये ते सांगितलं नाही, वेळ कमी होता, तर वडिलांनी सांगितलं आणि हे खरं ते जास्त सांगत नाही आणि हा बुक रिडिंगच्या ह्याच्यात तर सांगायलाच नको, बट आय एम सॉरी फॉर दॅट. की बाबाचा मुंबईला
ते कोणती बाई एक हॉल आहे तिथे चर्च गेट जवळ एक हॉल आहे सनी सुरू होणारं नाव आहे तिथे बाबांचा मला आता एकदम नाव आठवे ना तिथे बाबांचा दर्शन कार्यक्रम होता आणि कधी नाही ते व्हॉलेंटियर नव्हते बसून होते कार्यक्रमात तर बाबा असे बसलेले आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांना सुवर्ण कमळं दिसायची आणि मग ते एकदम इतकी सुंदर ती सुवर्ण कमळं होते त्याच्याकडे दृष्टी गेली की लगेच बाबांनी असं केलं त्यांना दादांना तिकडे काय बघतो माझ्याकडे बघ आता हे मीटिंग मध्ये इतर कुणालाही कळणार नाही कारण त्या काय चाललंय ते बाबा आणि त्या दोघांनाच माहिती लगेच बाबांनी चुटकी वाजवली तिकडे बघून इकडे म्हणून बाबांवरचं लक्ष विचारलं म्हणून तिकडे गेलं खैर तशी अशी सुंदर दृश्य काही पण दिसू शकतात एंजल्स दिसू शकतील सुवर्ण कमळं दिसू शकतील किंवा आणि काही दिसू शकेल हे जे वैशिष्ट्य आहे हे पाचव्या व सहाव्या भूमिकेचं वैशिष्ट्य आहे सातवी भूमिका एकमात्र आहे या ठिकाणी नाद दृश्य व गंध सार रूपाने दिव्य आहेत सातवी भूमिका म्हणजे काय त्याला गॉड रिअलायझेशन झालं स्वतः तो परम ईश्वर बनतो मग तिथे सगळं अनंत आनंद अनंत शक्ती अनंत ज्ञान आहे तर तिथे सगळं आहे नाद आहे गंध आहे दृश्य आहे पण ते कसं आहे अर्क ज्याला म्हणता येईल सार आहे त्याचा आयुर्वेदाचं औषध म्हणजे कसं असतं पानं फुलं जडीबुटी सगळंच ते ठोकतात त्याचं पावडर करतात किंवा रस काढतात पण होमिओपॅथी काय असतं त्याचा अर्क फक्त इसेन्स घेतलेला असतो तसं सातव्या भूमिके म्हणजे हे मी समजण्यासाठी सांगते सातव्या भूमिकेमध्ये तेच नाद दृश्य आणि गंध सार रूपाने तिथे मिळतात दिव्य असतात व निम्नतर भूमिकांपासून निघणाऱ्या नाद दृश्य व गंध यांच्याशी त्याची तुलना होत नाही या भूमिकेवर व्यक्ती श्रवण करत नाही सातव्या भूमिकेवर म्हणजे ईश्वर झाल्यावर तो ऐकत नाही पाहत नाही व वास घेत नाही परंतु ती व्यक्ती एकाच वेळी नाद गंध व दृश्य होते कारण काय तो स्वतः ईश्वर झालाय आता तो स्थूलाचं माध्यम त्याच्याकडे नाही आहे तो स्वतःच तो गंध झालाय तो स्वतःच तो नाद झालाय तो स्वतःच ते दृश्य झालाय म्हणजे सातव्या भूमिकेमध्ये तो त्याचा आस्वाद घेत नाही तर तो स्वतःच ते सर्व काही झालेला आहे नाद झालाय गंध झालाय आणि दृश्य झालाय हे खूप सुंदर आहे अद्भुत आहे इथे जे बाबांनी हे वर्णन केलं हे ओरिजिनल गॉड स्पीक्सच्या पहिल्या एडिशनमध्ये मिळणार नाही ही सप्लिमेंटरी किंवा पुरवणी नंतर बाबांनी सेकंड एडिशनला दिलेली आहे त्याच्यात आहे व त्यांच्याशी दिव्यत्वाने तद्रूप होते व त्या संबंधी दिव्यपणे सचेत होते तर ही जी पुरवणी होती ही पहिल्या भूमिकेची पुरवणी वाचल्यानंतर आपण आता इथे पुढे पुस्तकातून जे दिलेलं आहे त्याबद्दल बघूया श्वेतांबरी आणि मेहरा जॉईन झाल्या नाहीत ना अजून ओके फाईन कारण हे मला चार्ट इथे जरुरी आहे आज त्याचं स्क्रीन शेअरिंग करण्याची कसं करूया ठीक आहे आपण वाचन पुढे चालू करूया याच स्थितीत असे म्हटले जाते की म्हणजे कोणत्या स्थितीत ती स्थितीसाठी मी एक पॅरा परत रिपीट करते या स्थितीत म्हणजे पहिली आणि दुसरी भूमिका स्थूलचेतन मानव्या आत्म्याच्या आत्मानुवर्ती उत्क्रांत स्थूलचेतनेला स्थूल जगताच्या पहिल्या भूमिकेची पहिली ओझरती दर्शने मिळतात त्या ओझरत्या दर्शनांचा किंवा संस्कारांचा अंशत स्थूल शरीरांद्वारा व अंशत सूक्ष्म शरीराद्वारा ती चेतना अनुभव घेते येथे स्थूल व सूक्ष्म दोन्ही इंद्रियांचा एकाच वेळी उपयोग केला जातो इथपर्यंत आपण गेल्या वेळेला बघितलं होतं आता त्याच्या पुढचं बघूया याच स्थितीत म्हणजे कोणत्या स्थितीत की जिथे सूक्ष्म आपण बघितलं की ही पहिली भूमिका जी आहे आता कुणाकडे आहे का हे चार्ट किंवा तुम्ही असं करू शकता ग्रुपवर जाऊन हा चार्ट मी पोस्ट केला होता तीन चार दिवसापूर्वी तो बघू शकता आपण बघितलं होतं की पहिली भूमिका ही सूक्ष्म आणि स्थूल जगताच्या दोन्हीच्या सीमारेषेवर असते ती पूर्ण स्थूलात नसते पूर्ण सूक्ष्मात नसते त्याच्या ती सीमारेषेवर असते तर ह्या या स्थितीला ही पहिली भूमिका म्हटलेली आहे तर याच स्थितीला असं म्हटलं जातं की हा साधक जो आहे तो सीमारेषेवर उभा आहे कशाची सीमा स्थूल आणि सूक्ष्म ह्या दोन्हीची
हे सगळ्या भूमिका आहेत. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि हे ईश्वर स्वरूप सातवी. म्हणून मी इथं याला ब्रॅकेट केलेला नाही. ही जी आकृती आहे थोडी समजून जर घेतली की हे जे तुम्ही ब्रॅकेट्स बघता, चौकोन बघता, हे का? कारण इथपासून इथपर्यंत काय आहे? भौतिक जग आहे, मायावी जगत आहे. हे किती काही झालं, किती भूमिका चढला तरी त्या मायेच्या बंधनात आहेत. तिथं द्वैताचं साम्राज्य आहे. अद्वैत आलेला नाही म्हणजे बंधन आहे, संस्कार आहे. म्हणून ह्या सगळ्या भूमिकांना मी असं चौकोनात टाकलेलं आहे. पण सातव्या भूमिकेला चौकोन नाही आहे, तर अनंतत्वात दाखवलेलं आहे. दुसरं म्हणजे ही जी पहिली भूमिका आहे तिथं तुम्ही हिरवं आणि लाल ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन बघता. कारण ते स्थूल जगाचं लाल आणि सूक्ष्म जगताचा हिरवा रंग वापरून त्याला मी बनवलंय. त्यानंतर दुसरी आणि तिसरी भूमिका आहे ती फक्त ग्रीन मध्ये तुम्ही बघत असाल. कारण त्याचा अर्थ ते सूक्ष्म जगतात आहे आणि सूक्ष्म शरीराचं त्यांना भान आहे. तिथे त्याला स्थूलाचं भान नाहीये, तिथे त्यांना मनोजगताचं भान नाही. म्हणून ती भूमिका अशी आहे, ती भूमिका अशी केलेली आहे ड्रॉ. आणि जो चौथी भूमिका आहे, जो धोक्याचा उंबरठा आहे, जो सूक्ष्म आणि मनोजगताच्या उंबरठ्यावर आहे आणि अत्यंत धोकादायक आहे. सकाळी आपण लेक्चरमध्ये बघितलं की चमत्कार उच्च प्रतीचे जर करायचे असतील, इव्हन अवताराला सुद्धा विश्वव्यापक व्यापक स्वरूपाचे आध्यात्मिक जागृती आणि फायद्यासाठी, जे सहसा तो करत नाही, पण जर करायचे असतील तर अवतार अवतार पदावर राहून ते चमत्कार करत नाही, तर तो स्वतःला निम्न भूमिकेवर आणतो, तिथे स्थित करतो. म्हणजे काय? तर सहाव्या, पाचव्या आणि फार मोठा चमत्कार करायचा असेल तर चौथ्या भूमिकेवर तो स्वतःला आणतो. सद्गुरूला सुद्धा जर काही चमत्कार करायचा असेल आध्यात्मिक फायद्यासाठी, तर तोही स्वतःला पाचव्या, सहाव्या किंवा चौथ्या भूमिकेवर आणून स्थित करून. बाबांनी पण हे सांगितलं होतं की ख्राईस्टनी सुद्धा अवतार पदावर राहून कार्य केलं नाही, तर खालच्या स्थितीत स्वतःला आणून, मला वाटतं पाचव्या सहाव्या की सहाव्या पाचव्या की चौथ्या भूमिकेत आणून अवताराचं त्यांनी सगळं कार्य ख्रिस्तानी केलेलं आहे. मला आता नक्की ती भूमिका आठवत नाही. आणि पुढे सहा, पाच आणि सहा भूमिका जर तुम्ही बघितल्या तर त्याला मी पर्पल कलर, निळ्या कलरनी हे केलेलं आहे. कारण निळा हा अनंतत्वाचा रंग आहे, हे आपण टिफिन लेक्चरमध्ये कोणाचे काय रंग ते बघितलेले आहे. तर खैर, तर इथे काय सांगितलंय त्यांनी, याच स्थितीत म्हणजे ही जी स्थिती आहे पहिली भूमिकेची, की जिथे साधक सूक्ष्म आणि स्थूलच्या उंबरठ्यावर असतो, सीमारेषेवर असतो, या स्थितीत दाखवल्या, या स्थितीमध्ये तो सीमारेषेवर उभा आहे. जी सीमारेषा स्थूल व सूक्ष्म जगतांना दर्शवते. या मानवी आत्म्याची चेतना चमत्कारिक गोष्टींचा अनुभव घेते. म्हणजे इथे जो साधक आहे त्याला पुष्कळ अनुभव, चमत्कार असे दिसतात, चमत्कारिक गोष्टींचा तिथे साधक अनुभव घेतो. आता हा स्पेसिफिकली चार्ट याच्यासाठी आहे, ह्यात हे दाखवलंय. मागचा जो आपण मागच्या वेळी चार्ट बघितला तो हा चार्ट होता, बरोबर. पण ह्या चार्ट आणि या चार्ट मध्ये पण भूमिका आहेत. फरक हा आहे, हा एक्सक्लुसिव्हली चार्ट मी यासाठी बनवलाय की प्रत्येक भूमिकेवर आत्मा काहीतरी टाकत जातो, सोडत जातो, टाकून देतो आणि काहीतरी घेत जातो जे उच्च असतं. म्हणून वरती ह्याला मी नाव दिलंय लोप आणि इकडे प्राप्ती. म्हणजे इथे काय त्याला प्राप्त होतं ते सांगितलंय आणि इथे तो काय टाकून देतो ते सांगितलंय. तर पहिल्या भूमिकेत तो काय टाकतो, जड स्थूलचा तो त्याग करतो. स्थूल भूमिकेचा त्याचं स्थूलाचं हळूहळू भान जायला लागतं. आणि अहंकार जो आहे तो प्रत्येक सातही सहाही भूमिकेमध्ये अहंकाराचा लोप होतो, नाश होतो. पण तो कसा होतो? पूर्ण नाही होत, थोडा थोडा, प्रत्येक भूमिकेत थोडा थोडा अहम कमी होत जातो. म्हणून त्या अहंकाराचा लोप म्हणजे थोडा होतो, पूर्ण होत नाही. पुढे आपण बघणार आहोत सातव्या भूमिकेत त्याचं काय होतं ते. आणि सीमित व्यक्तिमत्वाची विस्मृती. पहिल्या भूमिकेत काय होतं, जे त्याचं मर्यादित मी पण आहे, व्यक्तिमत्व आहे, त्याचा त्याला विसर पडतो आणि त्याला आपल्या सूक्ष्म शरीराची जाणीव येते आणि काही अंशी तो सूक्ष्म जगतात असतो. म्हणून इथे काय दिलंय, आणि या भूमिकेत त्याला प्राप्त काय होतं, आनंद प्राप्त होतो. आय डोंट नो
किंवा तुम्ही मग व्हॉट्सअप मध्ये जाऊन बघाल की ग्रुप मध्ये मी ईश्वर वचन ग्रुप मध्ये हे टाकलेलं आहे चार्ट, तर त्या भूमिकेमध्ये त्याला आनंद प्राप्त होतो. या मानवी आत्म्याची चेतना चमत्कारिक गोष्टींचा अनुभव घेते, त्या गोष्टींचा तो अनुभव घेतो म्हणून त्याला आनंद प्राप्त होतो. तो स्थूल डोळ्यांनी सूक्ष्म भूमिकेची ओझरती दर्शने घेतो. सूक्ष्म भूमिकेचं ओझरतं दर्शन मिळतं त्याला, पण ते दर्शन घेण्यासाठी वापरतो स्थूल माध्यमाचा, स्थूल इंद्रियांचा करतो. म्हणून पहिल्या चार्ट मध्ये तुम्हाला आठवत असेल इथे नाक कान डोळे सगळं काढलं होतं आणि यांचा वापर तो पहिल्या भूमिकेत स्थूल नाक डोळे कान यांनी सूक्ष्म गंध दृश्य व नाद यांचा अनुभव तो घेतो असं हे पहिल्या चार्ट मध्ये तो कशाने कसला आनंद घेतो हे आपण स्पष्ट केलं होतं. कारण एकाच चार्ट मध्ये सगळ्या गोष्टी टाकल्या तर तो जास्त कॉम्प्लिकेटेड होतो, समजायला कठीण होतो. हे दोन चार्ट व्यवस्थित परत समजून घेतले पाहिले आणि एकदा प्रकरण वाचलं तर भूमिका सोप्या आहेत, काही त्यात अवघड नाही आहे. स्थूल कानांनी सूक्ष्म भूमिकेचे स्वर्गीय संगीत ऐकतो, स्थूल नाकाने सूक्ष्म सुगंधाचा आनंद घेतो. थोडक्यात सूक्ष्म जगताच्या पहिल्या भूमिकेवर अंशत असणारा स्थूल चेतन मानवी आत्मा स्थूल इंद्रियांनी सूक्ष्म संस्कारांचा अनुभव घेतो. म्हणजे पहिली भूमिका काय आहे, स्थूल चेतन आहे, सूक्ष्माचा तो अनुभव घेतो कारण तो काय आहे, सीमारेषेवर आहे. सीमारेषेवर असल्यामुळे तो स्थूल माध्यमाचाही उपयोग करतो पण स्थूल इंद्रियांद्वारा किंवा भौतिक इंद्रियांद्वारा तो सूक्ष्मामधलं जे अतिंद्रिय आहे त्याचा अनुभव घेतो, आनंद घेतो. हे फार महत्वाचं आहे की त्यात फरक काय आहे. तर स्थूल इंद्रियांनी सूक्ष्म संस्कारांचा अनुभव तिथे साधक घेतो. आता त्याला स्थूल चेतन मानवी आत्मा असं म्हटलंय, ते का म्हटलंय, तर तो आत्मा नेणिवेतला आत्मा आता चेतन झाला, जाणीव आली, पण ती जाणीव फक्त स्थूलाबद्दलची आहे, भौतिकाबद्दलची आहे, म्हणून त्याला स्थूल चेतन मानवी आत्मा म्हटले. पुढे क्रमशः स्थूल चेतनेच्या पुढील आत्मानुवर्ती उत्क्रांती बरोबर स्थूल चेतन मानवी आत्मा सूक्ष्म जगताची पहिली भूमिका पूर्णपणे अनुभवतो. म्हणजे हा जो आत्मानुवर्ती इव्होल्युशनचा जो आत्म्याचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये तो काय करतो की त्याची उत्क्रांती होत आहे चेतनेची. हा आत्मा सूक्ष्म जगताची पहिली भूमिका पूर्णपणे अनुभवतो. आता स्थूल चेतन मानवी आत्मा तदनंतर, हे सगळं कसं आहे, थोडे शब्द तदनंतर म्हणजे त्याच्यानंतर, आणि मोठे मोठे वाक्य असले की काय करायचं, त्यातलं कर्म क्रियापद हे घेऊन जोडायचं, छोटं वाक्य होतं, अर्थ कळतो, मग बाकी विशेषण त्याची बाहेर बसायची. मोर परफेक्शनसाठी बाबांनी त्याच्यात विशेषण सगळं हे घातलेलं आहे. स्थूल चेतन आत्म्यापेक्षा नुसतं आत्मा म्हटलं तर तुम्हाला तिथे कर्ता कर्म क्रियापद घेऊन एक छोटं वाक्य तयार होतं, ते घेऊन आधी समजून घ्यायचं आणि मग पुढचं जोडलं तर समजायला सोपं जातं. आता स्थूल चेतन मानवी आत्मा तदनंतर म्हणजे त्यानंतर स्थूल चेतन राहत नाही. म्हणजेच पहिली भूमिका ओलांडल्यानंतर दुसऱ्या, व्हेरी गुड, दुसऱ्या भूमिके, हे सगळे तज्ज्ञ मंडळी आहे, कारण अमरावतीचे सगळे लोक इथे पुस्तक वाचन जोरात त्यांचं रोज चालू असतं, दोन दोन तीन तीन तास, आणि ते पण एकदम क्लास सारखं प्रश्नोत्तरच्या स्वरूपात असतं असं मी ऐकलं. आणि त्यामुळे ह्या लोकांना इथे पटापट समजतंय आणि त्यांचे उमललेले खिललेले चेहरेच ते सांगतायत की ह्यांना हे तर काही कठीण वाटत नाही आणि समजतंय. व्हेरी गुड, थँक्यू बाबा. तर हा जो स्थूल चेतन आत्मा आहे पहिल्या भूमिकेनंतर तो स्थूल चेतन राहत नाही, मग तो काय होतो सांगा. व्हेरी गुड, विठ्ठल काजेंनी उत्तर दिलं की पहिल्या भूमिकेनंतर दुसऱ्या भूमिकेवर आत्मा सूक्ष्म चेतन होतो, तो आता स्थूल चेतन नाही कारण तो स्थूलाबद्दल अचेत होतो, कॉन्शियसनेस त्याचा स्थूलाचा जातो. नाऊ ही इज कॉन्शियस, पहिलीच प्रकरण आहे ह्या पुस्तकातलं चेतना, आणि त्याच्यात बाबांनी सांगितलंय
की जे स्थूलातल्या आत्मे आहात त्यांना सूक्ष्म आणि मनोजगताचं भान नसतं, जे सूक्ष्म जगतात आहेत त्यांना स्थूलाचं आणि मनोचं भान नसतं, जे मनोजगतातले आत्मे आहेत त्यांना स्थूल आणि सूक्ष्माचं भान नसतं. फक्त ईश्वर अवस्था जी सातवी भूमिका आहे तिथे त्याला तिन्ही भूमिकांचं एक तर भान असतं किंवा तिन्ही भूमिका त्याच्या सुटून जातात. तो स्वतःच तो त्रिगुणात्मक बनतो, त्रिगुणात्मक ईश्वर त्याच्यामुळे त्याला म्हटलेला आहे. तर असं पहिली भूमिका ओलांडल्यानंतर दुसऱ्या भूमिकेमध्ये तो आता स्थूल चेतन राहत नाही तर सूक्ष्म चेतन असतो. हा सूक्ष्म चेतन मानवी आत्मा क्रमशः सूक्ष्म जगताच्या दुसऱ्या भूमिकेबद्दल सचेत होतो. आता तो सूक्ष्म जगताबद्दल सचेत झाला, कॉन्शियस झाला. हे सूक्ष्म जगत अमर्याद प्राणशक्तीचे क्षेत्र आहे. बऱ्याच जणांना प्रश्न असतो सूक्ष्म म्हणजे काय, सटल वर्ड म्हणजे काय. तर प्राणशक्ती, चेतना, जे की संपूर्ण सृष्टी ईश्वर सगळ्याच सार म्हणजे प्राणशक्ती आहे. तर सूक्ष्म जगत म्हणजे एनर्जी. थँक्यू शीतळे. तर प्राणशक्तीचं क्षेत्र म्हणजे सूक्ष्म जगत आहे आणि ती प्राणशक्ती पण कशी आहे, अमर्याद आहे. म्हणजे पहिल्या भूमिकेत त्याला अमर्याद आनंद मिळतो, दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिकेत त्याला अमर्याद शक्ती मिळते, अमर्याद प्राणशक्ती मिळते. ही ईश्वराची अफाट शक्ती आहे. पुष्कळ लोकांना मी ऐकताना बघितलं की अमर्याद शक्ती आणि आनंद आणि ज्ञान त्याला फक्त सातव्या भूमिकेत मिळतं. तर हे वाचून मला तरी असं वाटतं की अमर्याद ज्ञान आनंद त्याला पहिल्या भूमिकेत मिळतो, दुसऱ्या भूमिकेत तो अजून वाढतो, म्हणजे आनंद भरपूर मिळतो, दुसऱ्या भूमिकेत तो वाढतो आणि दुसऱ्या तिसऱ्या भूमिकेत त्याला अमर्याद शक्ती मिळते आणि त्या शक्तीचं जाणीव त्याचं पूर्ण स्वरूप त्याला चौथ्या भूमिकेत कळतं. त्यामुळे सातव्याच्या आधीच हे सगळं त्याला प्राप्त झालेलं असतं असं माझं मत आहे. कुणीचं दुमत असेल तर जरूर टाका, आपण त्याच्यावर चर्चा करू. ही ईश्वराची अफाट शक्ती आहे असं इथे स्पष्ट म्हटलंय. म्हणजे त्याला अमर्याद शक्ती मिळते जी परिमितात म्हणजे मर्यादितात, परिवर्तित म्हणजे बदल करून, जी परिमितात परिवर्तित केल्यावर सूक्ष्म जगताच्या अपार शक्तीच्या स्वरूपात तिथे प्रगट होते. म्हणजे जी शक्ती दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिकेमध्ये, दुसऱ्या भूमिकेतच सांगतायत बाबा की दुसरी भूमिका हे अमर्याद प्राणशक्तीचं क्षेत्र आहे आणि जर ह्या शक्तीला तुम्ही तिचा बदल करा, ते परिवर्तन करायचं ठरलं मर्यादेत, तर तिला अपार शक्ती असं म्हणता येईल. ती अपार शक्ती त्याला दुसऱ्या भूमिकेत मिळते, प्रगट होते. आता इथे पुरवणी चार आहे, ती चार नंबरची पुरवणी वाचून मग आपण पुढे जाऊया. 301 नंबरचं पान आहे, कारण पुरवणी हे बाबांनी नंतर स्पष्ट केलेले मुद्दे आहेत तेव्हा ते वाचले जरूर पाहिजे आधी. पान नंबर 99 ठीक आहे. हाफिज स्पष्टपणे दुसरी भूमिका संदर्भित करतात जेव्हा ते म्हणतात सिगुयामत की बियम खाना दुष्मस्त ओ खराब सूरश ए आलम ऐ घैबम से मुस्तिहा दादस्त त्या मदिरालयातील कालची रात्र मी तुम्हाला कशी प्रकट करू जेव्हा मी धुंद व ठिकाणावर नव्हतो व अदृश्य जगाच्या देवताने माझ्यासाठी फार मोठे शुभ संदेश आणले होते. आता मदिरालय म्हणजे कुणी इथे दारूचा गुत्ता कृपया समजू नये आणि बाबा प्रेमी ते समजणारही नाहीत. तर मदिरालय म्हणजे ईश्वरी प्रेमाची जी मदिरा आहे त्याच्याबद्दल इथे म्हटलेलं आहे की ती ईश्वरी प्रेमाची मदिरा मी एवढी तिथे चाकली की मी भानावर नव्हतो, इतका धुंद होऊन गेलो. आणि बाबांच्या साहित्यात आपण त्याला पुढे बघितलेलं आहे की बाबांनी सांगितलं या भूमिकांवर त्याला इतका आनंद शक्ती आणि अद्भुत सगळं मिळतं की त्याला असं वाटतं की हेच माझं अंतिम लक्ष आहे, ध्येय आहे. परंतु ते तसं नसतं, अंतिम लक्षाला पुष्कळ वेळ असतो. तरीही भूमिकांवर मध्येच तो अडकून त्यामुळे पडतो आणि हेच ते मस्त आहेत की जे अडकून पडलेले आहेत म्हणून त्यांना पुश देण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी बाबा प्रयत्नशील असायचे. पण त्या आनंदात ते इतके मशगूल असायचे की ते रिलक्टंट असायचे पुढे जायला. आणि मागे आपण ही बघितलेलं आहे
की मोहम्मद जो आहे तो असा तिसऱ्या आणि चौथ्या भूमिकेतल्या दरीत अडकून पडलेला होता आणि ती जी भयंकर धोकादायक अशी दरी असते आणि बाबांनी त्याला पुश करून चौथी भूमिकात न नेता डायरेक्ट पाचव्या भूमिकेवर त्याला बाबांनी नेलं होतं हे तेव्हा पण मंडळीकडून मी ऐकलं होतं. मागे एकदा हा विषय आपण ग्रुपमध्ये चर्चायला घेतला होता बट दॅट टाइम आय वॉज नॉट अचानक जसं कधी ब्लँक व्हायला होतं तसं झालं होतं पण पुन्हा माझ्या ते लक्षात आलं आणि पुस्तकात आणखीन एका ठिकाणी त्याचा स्पष्ट संदर्भ आहे की तिसऱ्या आणि चौथ्या भूमिकेत मोहम्मद अडकलेला होता आणि बाबांनी पुश करून त्याला चौथी भूमिका टाळून डायरेक्ट पाचव्या भूमिकेवर नेलेला आहे. एनिवे आपण पुढे वाचूया. मानव देहात असताना जेव्हा आत्म्याला सूक्ष्म चेतना असते तेव्हा तो शरीर स्थूल व मनाबद्दल किंवा मनोदेहाबद्दल अचेत असतो जसं की आता आपण बघितलं. म्हणजे आपलं हे शरीर माहिती झालं ना आता पाठ पण झालं असेल तीन देहांनी बनलेलं आहे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर. पण आपल्याला सूक्ष्म आणि कारणाची चेतना जाणीव कॉन्शियसनेस नसतो आपण फक्त आपल्या स्थूल शरीराबद्दल कॉन्शियस असतो बाकीचं आपल्याला सूक्ष्म शरीर जाणवत नाही कळत नाही दिसत नाही तसंच कारण देह किंवा मनोदेह पण आपल्याला जाणवत नाही. परंतु तो स्थूल शरीराद्वारा व मनाद्वारा मनोदेहाद्वारा कार्य करतो पण प्रत्यक्षपणे नाही परंतु सूक्ष्म भूमिकेवर. आता हे बाबा दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिकेबद्दल सांगतात की जेव्हा तो सूक्ष्म भूमिकेवर असतो तेव्हा तो कार्य म्हणून मागे मी काय सांगितलं की दिसताना तो सामान्य जरी एखादा दुसऱ्या भूमिकेवर असेल तिसऱ्या भूमिकेवर असेल चौथ्या भूमिकेवर असेल पाचव्यात असेल किंवा सहाव्यात असेल तरी दिसताना तो माणूस सर्वसाधारण माणूस आपल्याप्रमाणेच दिसणार. त्याला काही वेगळं दोन चार हात आले दोन चार तोंड आले असं दिसणार नाही. फक्त तो अंतर्गत त्याच्या भूमिकेत असतो आणि ती भूमिका बाह्यता आपल्याला कळणार नाही. म्हणजेच तो सामान्य माणसासारखाच खातो पितो झोपतो उठतो जगतो. त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे गाडगे महाराज जे कोणते होते सहाव्या भूमिकेवर हे बाबांनी सांगितलं म्हणून आपल्याला कळतं. अदरवाईज आपल्याला कळलं असतं का? आपण तर शाळेमध्ये पाठ्यपुस्तकात आम्हाला धडा होता गाडगे महाराज पाठीत झाडू नाही तर रट्टा घालायचे कारण झाडूनी झाडायचं कसं तर झाडू तिरका धरला पाहिजे गाडग्यामध्येच ते खायचे कुठे अदृश्य व्हायचे कळायचे नाही. का अदृश्य व्हायचे? कारण ते सहाव्या भूमिकेवर. पण त्यावेळेला आपल्याला हे माहित होतं आता बाबांनी सांगितलं म्हणून कळत. तर एनिवे तरी तो सूक्ष्म भूमिकेत जरी सूक्ष्म जगतात असला तरी त्याचं कार्य जे आहे ते प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे सूक्ष्म भूमिकेवर त्याच्या स्थूल शरीराद्वारा आणि मनोदेहाद्वारा का म्हटलंय? कारण मन विचार आणि भावना हे सगळे मनोदेहाचे व्यापार आहेत ते कार्य करतच असतात. इव्हन स्थूल देहामध्ये सुद्धा या आकृतीत आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की इथे अ आणि ब दिलं होतं सूक्ष्माची प्राणशक्ती म्हणजे सूक्ष्माची जी प्राणशक्ती आहे त्या सूक्ष्माबद्दल तो अचेत असतानाही ती वापरत असतो स्थूलामध्ये. स्थूलचे जे पैलू आहेत स्थूल जी माध्यम आहेत स्थूल इंद्रियांद्वारा ती आत्मसात करत असतो जसं की सौर ऊर्जा अणुऊर्जा आणि बी म्हणून इथे दिलेला आहे ह्या आकृतीमध्ये. तुम्हाला आठवत असेल ही आकृती किंवा काढून बघा. अनफॉर्च्युनेटली आज स्क्रीन प्रेझेंटेशन होत नाहीये. याच्यात मध्ये दिलंय की मनोजगताचे पैलू मनाद्वारे आत्मसात करतो तो. इथे मन विचार आणि भावना ह्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. जरी सूक्ष्मचेतन मानवी आत्मा स्थूल शरीर व मनोदेहाबद्दल अचेत असतो व म्हणून स्थूल व मनोजगतांचा अनुभव घेत नाही तरी तो स्थूल शरीराचा स्थूलाच्या विविध पैलूद्वारा जसे खाणे पिणे झोपणे पाहणे स्पर्शानुभव करणे ऐकणे वगैरे उपयोग करू शकतो व मनोदेहाचा मनाच्या विविध पैलूंद्वारा जसे इच्छा विचार व भावना उपयोग करू शकतो. जे आता आपण आधी बघितलं तेच हे वाक्य आहे की जो सूक्ष्म चेतन मानवी आत्मा आहे म्हणजेच हे जे दुसरी आणि तिसऱ्या दुसरी तिसरी भूमिकेमधला जो साधक आहे जो सूक्ष्म जगतामध्ये आहे ह्या भूमिकेवरच्या साधकाला
या स्थूल जगताचं भान नाही, मनोजगताचं भान नाही असं जरी असलं तरी स्थूल जी माध्यमं आहेत, इथे तुम्हाला दिसत असतील कान नाक डोळे तोंड वगैरे काढलेलं, की ह्या सगळ्या स्थूल माध्यमांचा पैलूंचा इंद्रियांचा उपयोग तो करत असतो, पण तो त्याला त्याची जाणीव नसते म्हणून अजाणतेपणे त्याचा तो अजाणतेपणे म्हणजे त्याला त्याची जाणीव नसते पण ते सहज होतो नैसर्गिकरित्या त्या विविध पैलूंद्वारा त्याचा तो अनुभव घेतो, की जसं की खाणं पिणं झोपणं इच्छा विचार भावना वगैरे. चेतनेच्या अधिकतर आत्मानुवर्ती उत्क्रांतीमुळे दुसऱ्या भूमिकेवरील सूक्ष्म चेतन मानवी आत्मा सूक्ष्म जगताच्या अपार शक्तीची किंवा प्राणशक्तीची चेतना क्रमशः प्राप्त करतो व मायावी खेळांचे प्रदर्शन करण्याची किंवा साधारण चमत्कार करण्याची क्षमता मिळवतो. म्हणजेच दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म जगतामध्ये तो चमत्कार करण्याची शक्ती क्षमता मिळवतो. आणि सकाळी आपण बघितलं की निकृष्ट भूमिका तुम्ही म्हणालात काय असं की पहिली दुसरी तिसरी, म्हणजे निकृष्ट भूमिकांमध्ये ते जे साधू किंवा संत चमत्कार करतात त्यावेळेला उच्च भूमिकांवरचे जे वीर वली आहेत चौथ्या भूमिकांच्या आसपास जी शक्ती असती ती शक्ती ते उसनी घेतात, आणि ती जी उच्च भूमिकांवरच्यांची शक्ती उसनी घेऊन ते चमत्कार करतात. त्यांची शक्ती इतके चमत्कार करण्या इतका क्षमता नसते पण क्षमता चमत्कार करण्याची असते. म्हणजेच क्षमता असते म्हणजे काय, की उच्च भूमिकांवाल्यांची शक्ती घेऊन ते चमत्कार करतात, ती शक्ती उसनी असते पण ती उसनी घेण्याची पण क्षमता पाहिजे. मोठा असा 50 लिटरचा डबा माझ्या डोक्यावर दिला तर मला घेता येईल का? नाही, कारण तेवढी माझ्यात क्षमता नाही. मग तो दिला जरी मला कुणी फुकट तरी तो मी वाहून घेऊ नाही शकत कारण माझी ती क्षमता नाही. त्याचप्रमाणे ह्या भूमिकांवर त्याला ती क्षमता प्राप्त होते त्याच्या आत्मानुवर्ती म्हणजे इव्होल्युशनच्या ह्या चेतनेच्या इव्होल्युशनच्या प्रवासामध्ये दुसऱ्या भूमिकेवर साधकाला अपार शक्तीची किंवा प्राणशक्तीची चेतना तो हळूहळू प्राप्त करतो मिळवतो, आणि मायावी खेळाचे किंवा हे जे चमत्कार आहे ज्याला मायावी खेळ म्हटलं, बाबा म्हणतात मी चमत्कार करत नाही का, ह्या मायेतून बाहेर काढण्यासाठी मी तुम्हाला आलोय. मग पुन्हा त्या मायेतल्याच गोष्टी, घर दिलं, बंगला दिला, बायको दिली, नोकरी दिली, हे देऊन त्या मायेच्या जंजाळात तुम्हाला का अडकतो? मला ते तुम्हाला त्या जंजाळात परत माय उलट मी काढून घेण्यासाठी आलोय. आणि खूप जणांचा हा दोषारोप असतो, अनुभव असतो की बाबांकडे आलं की सगळं जातं, कारण ते आपल्याकडची माया काढून घेऊन आपल्याला परमात्मा मार्गाला लावू इच्छितात, म्हणून ते असले खेळ करत नाही की ह्या मायेच्या मोहात आपल्याला ते अडकू इच्छित नाही. म्हणून इथे म्हटलंय की मायावी खेळांचे प्रदर्शन, असं प्रत्येक शब्द बाबांनी मोजून मापून वापरलाय त्याला अर्थ आहे. तर मायावी खेळांचे प्रदर्शन करण्याची किंवा साधारण चमत्कार करण्याची क्षमता मिळवतो. उदाहरणार्थ एका इच्छेने तो शुष्क वृक्ष हिरवा किंवा उलट करू शकतो. शुष्क म्हणजे वाळलेलं एखादं झाड तो पूर्ण हिरव कंस करू शकतो, किंवा हिरव कंस झाड तो पूर्ण शुष्क करू शकतो. तो रेल्वे गाड्या व मोटार गाड्या थांबवू शकतो, कोरड्या विहिरीत पाणी आणू शकतो व इतर गोष्टी असं तो करू शकतो. दुसऱ्या भूमिकेवरील सूक्ष्म चेतन मानवी आत्मा सूक्ष्म जगताचा आपल्या सूक्ष्म देहाच्या सूक्ष्म इंद्रियांद्वारा अनुभव घेतो. सूक्ष्म जगताचाही तो अनुभव घेतो, आता तो सूक्ष्म चेतन असतो आणि सूक्ष्म जगताचा अनुभव जसा स्थूल जगाचा अनुभव कसा घेतो, तो स्थूल इंद्रियांद्वारे, जसं नाक कान डोळे त्वचा. गरम होत असेल तर तुम्ही एक वर पंखा लावा, कोणीतरी उठूनच आहे, पण म्हणजे मग लक्ष लागेल, नाही तर मग डास चावला गरम झालं हे नको व्हायला, बी कम्फर्टेबल. हा, आपल्या सूक्ष्म इंद्रियांद्वारा अनुभव घेतो, आता त्याला स्थूल जगताचे भान मुळीच उरलेले नसते, त्याला आता स्थूलाचं भान अजिबात नसतो. कारण स्थूलाचं भान कोणाला असतं? थोडं बहुत
पहिल्या भूमिकेवाल्याला. एकदा ती सीमारेषा ओलांडली थँक्यू की मग त्याला स्थूलाचं भान राहत नाही, फक्त सूक्ष्माचं असतं, मनोचं पण नसतं. सर्व बाह्य रूपावरून तो सामान्य मनुष्य म्हणून असतो, तुमच्या आमच्यासारखा दिसतो. एखादा जर कोणी बाहेर असेल दुसऱ्या भूमिकेवर, चौथ्या भूमिकेवर, तिसऱ्या, आपल्याला कळणार नाही. व कार्य करतो, जसे खाणे, झोपणे, दुःख आणि सुखाचा उपभोगांचा अनुभव घेणे वगैरे, तथापि म्हणजे परंतु प्रत्यक्षात त्याची आत्मानुवर्ती उत्क्रांत चेतना, म्हणजे उत्क्रांती होत असलेली चेतना जिची की अंतर्वर्ती विकास होत आहे, स्थूल जगताचा नव्हे तर सूक्ष्म जगताचा अनुभव घेते. व सूक्ष्म जगताचे केवळ दृष्टीचे, सुगंधाचे व आवाजांचे संस्कार निर्मिते. इथे हा अच्छा आपण त्या पानामध्येच आहोत, मला वाटलं की आपण पुरवणीमध्ये आहोत. ठीक आहे, पुढे बघूया. हे झालं पहिली आणि दुसरी भूमिका. आज आपण प्रश्न उत्तर घेत नाही, किंवा इथे उपस्थित असेल आणि तुम्हाला कुणाला प्रश्न असतील तर मोस्ट वेलकम, जरूर विचारा. असतील तर सांगा, तर आपण एक 15-5 मिनिटं प्रश्नोत्तर घेऊ, नाहीतर मी पुढे वाचते. नाही आपण अजून 5व्या 6व्या पर्यंत आलो नाही. मोठ्याने म्हणजे याच्यात पण येईल, त्यांना पण ऐकायला जाईल. हा तिसऱ्या चौथ्या भूमिकेमध्ये जे साधक असतात ते वरच्या भूमिकेवरची शक्ती घेतात. तिसऱ्या चौथ्या नव्हे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या, निकृष्ट भूमिका हा शब्द आहे त्याला. हा ते चमत्काराच्या बाबतीत, फक्त चमत्काराच्या बाबतीत. तर पाचव्या आणि सहाव्या ते नाही उपयोग कर, नाही पाचव्या आणि सहाव्या भूमिकेवर लोकांची शक्ती घेतात. हो की उसनी घेतात इतरांची, असं म्हटलंय त्याला. उच्च भूमिकांवाले अवस्थेची घेतात, मजहूबची नाही. मजहूब जीवनमुक्त ब्रह्मीभूत काही चमत्कार करत नाही. पाचव्या सहाव्या भूमिकेचे साधक काही चमत्कार करत नाही. मी असं ऐकलं की ते चमत्कार करत नाही पण त्यांची शक्ती हे घेतात. हो, ते आजूबाजूची जी शक्ती आहे तिचा उपयोग करून चमत्कार करतात. आजूबाजूची कुठली असू शकते ती. आता तिसरी भूमिका सूक्ष्म. आपण पहिली भूमिका बघितली, दुसरी भूमिका बघितली, आता तिसरी भूमिका आपण बघत आहोत. सूक्ष्म चेतन मानवी आत्म्याच्या सूक्ष्म चेतनेची. जर ग्रुपमध्ये कोणाला प्रश्न असेल तर मला म्हणजे तुम्ही हँड रेज करा, म्हणजे मला केतकी किंवा कुणीतरी सांगेल. आपले नेहमीचे अरुणाताई पण आहे. हा जय बाबा. हा बोलो बोलो, कुणाचा माईक ओपन होता? मला वाटलं तिकडनंच आवाज येत होता. अच्छा अच्छा, हो इकडनं आवाज येत होता. बर, आता इथे ग्रुप मध्ये काय असेल तर सांगशील, मी तोपर्यंत तिसरी भूमिकेवर जाते. म्हणजे वाचन आपण करूया तिसऱ्या भूमिकेचं. पहिली भूमिका झाली, दुसरी भूमिका झाली, तिसरी भूमिका. सूक्ष्म चेतन मानवी आत्म्याच्या, आता बघा, सूक्ष्म चेतनेची पुढील आत्मानुवर्ती उत्क्रांती आत्म्याला सूक्ष्म जगताच्या तिसऱ्या भूमिकेचा अनुभव घेण्यास भाग पाडते. एकदम वाक्य वाचलं तर गोंधळायला होईल. मग काय करायचं? इथं असं बघायचं, मानवी आत्म्याची पुढील आत्मानुवर्ती उत्क्रांती आत्म्याला तिसऱ्या भूमिकेचा अनुभव घेण्यास भाग पाडते. आता कळलं ना? जे विशेषण आहेत ती थोड्या वेळ बाजूला ठेवायची. पेन्सिल पाहिजे तर घेऊन बसायचं. तुम्ही बघा याच्यात कशा खुणा केल्या. कधी कधी अवघड वाटलं तर आपणच त्यातला फक्त कर्ता, कर्म, क्रियापद घ्यायचं, वाक्य बनवायचं, एका डायरीवर लिहायचं, तर समजायला सोपं जातं. 3 वेळा वाचल्यावर कळल्यावरच पुढे जायचं. फक्त वाचायचं म्हणून पुस्तक वाचून बाजूला नाही फेकून द्यायचं. मग कळणार ते. एका वाचनात कुणालाच कळत नाही. 2 वाचन 3 वाचन 4 वाचन आणि जितकं जास्त वाचाल तेवढं आणखीन काहीतरी उलगडत जातं. कारण तिथं ही हेल्प्स अस, बाबा आपली मदत करतात, ते काहीतरी एक नवीन मुद्दा डोक्यात घालतात. तर इथे त्यांनी हे सांगितलं, इथे बारकाईनी का दिलं की त्यात कुठलं कन्फ्युजन नको म्हणून. जो मानवी आत्मा सूक्ष्म चेतन आहे, म्हणजे सूक्ष्म भूमिकेवर आहे, सूक्ष्म जगतात आहे,
त्याच्या आत्म्याची पुढचा जो विकास आहे, उत्क्रांती आहे, ती सूक्ष्म जगताची जी तिसरी भूमिका आहे त्या भूमिकेचा त्याला अनुभव घेण्यास भाग पाडते, म्हणजे तो तिसऱ्या भूमिकेवर ढकलला जातो, पुश केला जातो, पाठवला जातो. येथे सूक्ष्म चेतना सूक्ष्म जगताच्या अपार प्राणशक्तीची अधिकतर चेतना प्राप्त करते व आत्मा अधिकतर परिमित शक्ती अनुभवतो. मगाशी त्याने अपार शक्ती म्हटले, आता तिसऱ्या भूमिकेत इथे परिमित शक्ती आहे पण तिचा अनुभव मर्यादित आहे. असं का? कारण तो अजूनही मायावी आणि द्वैताच्या जगात आहे म्हणून. म्हणून ते जे लोक काही म्हणतात की आत्ताच अनंत शक्ती अनंत आनंद मिळत नाही, ते या भूमिकेतून जर बघितलं तर ते बरोबर आहे. सूक्ष्म चेतना, कारण आता त्याची चेतना सूक्ष्म चेतना का म्हटलंय, कारण तो जो कॉन्शियसनेस आहे, ती जी चेतना आहे, ती जी जाणीव आहे, ती फक्त सूक्ष्म जगताबद्दलची आहे, सूक्ष्म शरीराबद्दलची आहे. म्हणून सूक्ष्म जगताच्या तिसऱ्या सूक्ष्म जगताच्या अपार प्राणशक्तीची, ती प्राणशक्ती अमर्याद आहे, त्याची अधिक चेतना अधिक कॉन्शियसनेस त्याला मिळतो, तो प्राप्त करतो. आणि आत्मा अधिकतर आत्मा अधिक मर्यादित शक्ती अनुभवतो. येथे म्हणजे कुठे? तिसऱ्या भूमिके. हा, लक्ष द्या, नाही लक्ष दिलं तर जाणार. येथे म्हणजे तिसऱ्या भूमिकेत तो मोठ मोठे चमत्कार करण्यास समर्थ होतो, म्हणजे त्याला सामर्थ्य मिळतं तिसऱ्या भूमिकेत. मूकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरिम, म्हणजे पांगळा सुद्धा एखादा पर्वत पार करेल, एखादा मुका सुद्धा बोलेल, इतकी शक्ती त्याच्यामध्ये येते एवढे चमत्कार करण्यासाठी तो समर्थ होतो. जसे आंधळ्याला दृष्टी देणे, अपंगाला अवयव मिळवून देणे, येथे सूक्ष्म चेतनात्मा म्हणजेच सूक्ष्म भूमिकेतला सूक्ष्म जगतातला आत्मा. म्हणून तुम्ही इथं नुसतं सूक्ष्म चेतन काढलं, सूक्ष्म जगतात मानवी आत्मा असं स्वतः पुरतं सोपं करून वाचलं तरी चालतं. सूक्ष्म जगतात मानवी आत्मा त्याच्या जवळील स्थूल वाहनांचा, आता त्याच्या जवळ सूक्ष्म जगतातला आत्मा आहे म्हणजे सूक्ष्म चेतन मानवी आत्मा आहे, त्याच्या जवळ स्थूल वाहन कोणती आहेत सांगा बघू. हा, नाक, डोळे, हे सगळे सूक्ष्म इंद्रिय, हे शरीर म्हणजे वाहन आहे, माध्यम आहे. मग तो सूक्ष्म जगातला आत्मा ह्या स्थूल वाहनांचा कुठे गेलं ते उपयोग करत आशिया ते ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेचा प्रवास करण्यास सक्षम असतो, म्हणजे इथे तो चमत्कार करू शकतो आणि इथून उठून तो ऑस्ट्रेलियात अमेरिकात अचानक जाऊ पण शकतो. आणि हा फरक मागे आपण बघितलेला आहे की सूक्ष्म भूमिकेवर त्याला विचार करावा लागतो, म्हणजे तो उठून विमानाने प्रवास करतो का? नाही. तर त्याला मनात फक्त विचार आणावा लागतो, तसा तशी इच्छा निर्माण झाली की त्याबद्दल विचार केला की त्याला तो अनुभव मिळतो, ती त्याची वासना किंवा इच्छा पूर्ती होते. म्हणून सूक्ष्म जगतातले जे संस्कार असतात त्याला सूक्ष्म संस्कार म्हटला, कारण ते संस्कार जास्त गडद तीव्र नसतात, कारण ते फक्त इच्छेच्या स्वरूपात राहतात. भौतिक साधनांद्वारा स्थूल साधनांद्वारा त्याला त्याची पूर्ती केली जात नाही. आपलं नेहमीचं उदाहरण, मागच्या स्केतकीने तेवढ्यासाठी आपल्याला गुलाबजांबू खाऊ घातले होते बुक रिडिंगच्या वेळेला, की त्याला जर गुलाबजांबू खायची इच्छा झाली सूक्ष्मातल्या तर त्याला फक्त इच्छा करायची आणि त्या इच्छेची त्याची पूर्ती होते. तिथं वास्तविक गुलाबजांबू समोर असण्याची आणि तो खाण्याची गरज पडत नाही. हे मी थोडक्यात दुसऱ्या शब्दात सांगितलं. पण स्थूल जगतात असताना तिथे गुलाबजांबू पाहिजे, तो खायला पाहिजे, त्याला दात पाहिजे, चोळून पाहिजे, जीभ पाहिजे, चव घ्यायला पाहिजे. मनोजगतातला फक्त इच्छा येते आणि ती विरून जाते, तिथे त्याला इच्छाही करावी लागत नाही, कल्पनाही करावी लागत नाही. मनोजगतातले जे आत्मे आहेत त्यांच्या वासना सगळ्या संपलेल्याच असतात, 25% फक्त राहिलेल्या असतात आणि त्याही अव्यक्त स्वरूपात राहतात, त्या व्यक्त होत नाही, त्या वापरल्या जात नाही, त्यांची पूर्ती त्याच्यावर अमल होत नाही, त्या क्रियेत उतरल्या जात नाही. एनिवे, आपण कमिंग बॅक टू द पॉइंट, येथे सूक्ष्म चेतन मानवी आत्मा
त्याच्याजवळील स्थूल वाहनांचा इथे पुरवणी क्रमांक 6 आहे, तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. पान नंबर 302 वर तोही छान आहे. उपयोग करत आशिया ते ऑस्ट्रेलिया. हा तुमची वेळ झालेली आहे. सॉरी, बरोबर आहे. सुरू असलं तरी पण आता वेळ झालेली आहे. कोणाला तरी ते एक्सप्लेन करायला सांगा. तुमची तयारी करा, वाइंड अप करा, आणि कोणीतरी प्रेयर म्हणत असेल तिथलंच तर फारच उत्तम. बाबा, एक कुणीतरी लॉग इन करताय का? कोणीतरी पटकन स्वतःच्या, कारण आता मला हिने, ही केतकी आहे, केतकी शेंद्रे, ती हेडमिस्ट्रेस आहे हायस्कूलमध्ये, पण फार नेटाने काम करते आणि तिने बरोबर मातीला माहिती, मी हरून जाते, तेही तिकडे एरजाऱ्या घालतात वेळ झाली म्हणून. निलेशनी पण सिग्नल दिला की चला आता निघायचं, गाडी आहे 7 ट्रेन पकडायची. मी तुमची सगळ्यांची आणि बाबांची माफी मागते, पण मी हे वाक्य पूर्ण करूनच ग्रुप सोडेल की हा वाक्य आणि पॅराग्राफ संपवते. मीन होईल तुम्हाला माझी अशी विनंती आहे की एक जण ज्याचं रेंज चांगली आहे त्याने कुणीतरी आपला मोबाईल चालू करा. विठ्ठल काजे करतील नाहीतर राखी करेल. हे मी माझं सगळं बोजा बाडबिस्तारा गुंडाळते. इथे ताईंचा हे आहे, तुम्ही इथे बसून एक जण कुणीतरी आपसात ठरवा, किंवा एक जण पर्वतीगार म्हणा, एक जण पश्चाताप म्हणा, एकदम. थँक्यू, थँक्यू, लव यू. ओके, तर उपयोग करत त्याच्याजवळील स्थूल वाहनांचा उपयोग करत आशिया ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेचा प्रवास करण्यास सक्षम असतो. इथे आपण पान नंबर 100 वर मी थांबतीये, तुम्ही लोक थांबत नाहीये. ओके, तर इतकी तुला पाहिजे तर हा शेवटचा पॅरा तू घे, तुझ्याजवळ पुस्तक आहे प्राण आणि सक्षम भवनाची, इथून घे. इथे विठ्ठल काजे आहेत, त्यांना पण छान हे आहे, कल्पना शितोळे आहे. ओ बर बर, हरकत नाही. तर मग तुम्ही प्रार्थना आरती घेऊन वाइंड अप करू शकता, किंवा तुम्हाला जर थोडीफार चर्चा करायची असेल तर यू आर फ्री टू डू दॅट. पण मला रेकॉर्डिंग थांबवावं लागणार आहे. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू ऑल, थँक्यू बाबा, जय बाबा, लव यू ऑल.